नमस्कार मित्रांनो, टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुगल मीटिंगचा वापर करत आलेलो मीटिंगसाठी, पण आपल्याला गुगल मीट आता शेड्यूल कसं बनवायचं आपल्याला कन्फ्युजन होतं आहे, म्हणजे आपल्याला ते जमत नाही आहे. तर गुगल मीटिंग शेड्यूल कसं बनवायचं, मीटिंगची लिंक कशी बनवायची, शेअर कशी करायची, सविस्तर माहिती स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा, आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर बघा, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी विनंती, आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी खाली दिलेल्या सबस्क्राईब या लाल बटनवर क्लिक करा, आणि समोरील बेल आयकॉनवरसुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट मिळत राहतील. तर बघा, सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलमध्ये जे गुगल मीटिंग ॲप आहे, गुगल मीटिंग ॲप्लिकेशन, ते ॲप्लिकेशन ओपन करायचं. बघा, ओपन केल्यानंतर अशा प्रकारे त्याचा सिंबल दिसतो. इथं आपल्याला बघा, वरच्या साईडला दोन ऑप्शन दिसतात, एक येते न्यू मीटिंग आणि दुसरं येते जॉईन विथ अ कोड. आपल्याला जॉईन व्हायचं असेल तर जॉईनवर क्लिक करून आपण कोड टाकून जॉईन होतो. पण आता न्यू मीटिंग आपल्याला क्रिएट करायची असेल, म्हणजे लिंक क्रिएट करायची असेल, तर ते आता आपल्याला कशाप्रकारे करायची ते आपण आता पाहूया. त्यासाठी बघा, सर्वप्रथम आपल्याला आपला जीमेल तर या ॲपला लिंक असायलाच हवा, तरच हे ॲप आपल्याला वापरता येईल. तर ईमेल लिंक आहे. नंतर बघा, आपल्याला न्यू मीटिंगवर क्लिक करायचं आहे. न्यू मीटिंगवर क्लिक केल्यानंतर बघा, याच्यामध्ये ऑप्शन काय येतात. गेट अ मीटिंग लिंक टू शेअर, स्टार्ट अँड इन्स्टंट मीटिंग शेड्यूल इन गुगल कॅलेंडर. आता आपल्याला बघा, गेट अ मीटिंग लिंक टू शेअर, मीटिंग लिंक जर तयार असेल शेअर करण्यासाठी इथं क्लिक करायचं पहिल्या याच्यावर. स्टार्ट अँड इन्स्टंट मीटिंग म्हणजे जस्ट आता जर मीटिंग क्रिएट करायची असेल नऊ, तर आपल्याला स्टार्ट अँड इन्स्टंट मीटिंगवर क्लिक करायचं आहे. आणि आपल्याला शेड्यूल इन गुगल कॅलेंडर म्हणजे आपल्याला जर 5-7 दिवसांनी किंवा 8 दिवसांनी मीटिंग तयार करायची आणि लिंक जर आजच बनवायची आणि आपल्याला शेअर करायची आहे समजा, तर त्यासाठी आपल्याला शेड्यूल इन गुगल कॅलेंडरवर क्लिक करायचं आहे. बघा, शेड्यूल इन गुगल कॅलेंडर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये जे गुगल कॅलेंडर आहे ते इथं ॲटोमॅटिक ओपन होते. ओपन झाल्यानंतर बघा, आता इथं आपल्याला सरळ काय आलं, ॲड अ टायटल. इथं आता ॲड अ टायटल आहे. ॲड अ टायटलवर आपण समजा क्लिक करून आपल्याला समजा एखादी पॅरेंट मीटिंग घ्यायची आहे, तर आपण PMT असं टायटल समजा टाकून दिलं. इथं टायटलवर काय येतं, समजा जे मीटिंगचा विषय येतो टायटलवर टाकावा लागतो. नंतर बघा, इव्हेंटवर आपला मेल दाखवते, तिथे चेंज करायची गरज नाही. आता इथं आपल्याला बघा, ऑल डे असं ऑप्शन आहे. आपल्याला पूर्ण दिवस सगळे दिवस समजा मीटिंग घ्यायची नसते तर त्याला क्लिक करायचं नाही आहे. इथं आपल्याला आता बघा, डे आहे समजा, आपल्याला कुठली तारीख सेट करायची आहे. समजा आता इथं संडे म्हणजे आजची तारीख दिली, आपल्याला चेंज करायची आहे. तर समजा आता आपल्याला पहिले आपल्याला समजा आता इथं 24 जानेवारी म्हणजे आजच्या तारीख, आपल्याला 30 जानेवारी किंवा 25 जानेवारी समजा 26 जानेवारी जर 27 जानेवारी घ्यायची असेल तर आपण तारीख सेट करू. बघा, आता 27 जानेवारी आपण सेट केली. नंतर बघा, आता टायमिंग आता 5 ते 6 म्हणजे एका तासाचा आला. आपल्याला टाईम बी चेंज करायचा समजा, आता आपल्याला समजा 5 च्याऐवजी आपल्याला टाईम सेट करायचा समजा AM सिलेक्ट करायचा आधी, आणि समजा आपल्याला जो हवा तो टाईम आपण सेट करू शकतो. बघा, इथं आपल्याला समजा 5:15, 5:10, 5:10 समजा ठेवला आपण, तर बघा 6:10 AM म्हणजे अशा प्रकारे आपण टाईम किंवा मग PM ठेवायचा असेल तर या PM वर क्लिक करायचं. बघा, 5:10 ते 6:10 PM म्हणजे एक तासाचा टाईम आपला सेट झाला 27 जानेवारीचा. आता आपल्याला बघा, इथं आता डज नॉट रिपीटवर क्लिक करायचं नाही. इंडियन स्टँडर्ड टाईमवर जर क्लिक केला आपण तर इथं आपल्याला बरोबर टाईम दाखवते, त्यावर क्लिक करायचं नाही. नंतर आपल्याला इथं सरसर आता ही झाली आपली लिंक इथं तयार. आता काय करायचं, आता याला या सेव्ह ऑप्शनवर क्लिक करायचं. आता लिंक सेव्ह झाली. आता आपल्याला ही लिंक सेव्ह झाली. आता बघा, इथं आपल्या 27 जानेवारीला PMT इथं लिंक दिसते आपल्याला, यावरती असं क्लिक करायचं आपण लिंकवर. लिंकवर क्लिक केल्यानंतर इथं बघा, जॉईन विथ अ गुगल मीट असं ऑप्शन आला, आणि त्याच्यापुढे शेअरचा सिम्बॉल आला. आपल्याला काय करायचं, हे शेअर ऑप्शनवर असं इथं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा, इथं शेअरिंगचं ऑप्शन येतं, व्हॉट्सअप येते, शेअरिंग क्लिप टू क्लिपबोर्ड म्हणजे कॉपी येते, आपल्याला शेअरिंगचे सगळे ऑप्शन इथे येतात. अशा प्रकारे आपण ही लिंक इथं शेअर करू शकतो. आपल्याला आता समजलं असेल की लिंक कशी क्रिएट करायची, शेअर कशी करायची, निश्चितच समजलं असेल. व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.